खानापूर तालुक्यातील नागेवाडी नागनाथ नगर येथील ग्रामपंचायतीने काढलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून ग्रामस्थांनी या अतिक्रमणाबाबत प्रसिद्धी माध्यमांकडे धक्कादायक खुलासे केलेत. नागेवाडी येथील ग्रामपंचायतीने अतिक्रमणे काढल्यानंतर तेथील ग्रामस्थांच्यावर अन्याय केल्याचा आरोप करून याबाबत आंदोलनाचा इशारा काही संघटनांनी दिला होता. यानंतर याबाबतची सत्य परिस्थिती मांडण्यासाठी आज गावकरी एकत्र आले होते. यावेळी त्यांनी या जागेबाबत धक्कादायक प्रकार सुरू असल्याचे सांगून येथील ग्रामपंचायतीने गावाच्या हितासाठी रितसर परवानग्या घेऊन ही संबंधित अतिक्रमणे काढली आहेत. यामध्ये कुणावरही अन्याय केलेला नाही, परंतु काही लोक चुकीची माहिती देऊन गावकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. सरपंच सतीश निकम यांनी गावात अनेक विकास कामे केलेली आहेत, त्यामुळे अनेकांच्या पोटात दुखत आहे. या ठिकाणची अतिक्रमणे काढल्याने या ठिकाणी सुसज्ज अशी मोकळी जागा झाली आहे, यामुळे यात गावाचेच हित होणार आहे. ग्रामपंचायतीने केलेले काम हे योग्य असून ग्रामपंचायतीला व सरपंचांना बदनाम केले जात आहे, हे चुकीचं आहे, हे सांगण्यासाठी गावकरी एकत्र झाले होते. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या परखड भावना या ठिकाणी व्यक्त केलेत. वाडीमध्ये हा सरपंच, ग्रामपंचायत 1957 स्थापन झाली आणि हा सरपंच आता 2021 15 जानेवारी 2021 निवडून आला. आणि हे सरपंच 1982 म्हणजे माझ्यासमोर मांडून खेळले सरपंच, परंतु गावाचा विकास असा केला, इथनं पुढे बी होणार नाही आणि इथनं मागे बी होणार नाही अशा ह्या पार्टीनं, सगळ्या ग्रामपंचायत पार्टीनं आणि सरपंचाचं नेतृत्वाखाली सगळ्यांनी हे गावचा रस्ते गटार परत सगळी नागेवाडी गाव महासत्ता झालं काय, ऊस पाणी सगळं जकडं बघत तिकडे हिरवंगार नंतर म्हणतं दिसते काय, काश्मीर दिसतं आहे नागेवाडीचं, काश्मीर केले काय, कुणाचं वाईट झालं असेल कुणाचं काय झालं असेल त्याची काय सहमत नाही, परंतु गावाचा विकास करणारा एकमेव सरपंच हा नागेवाडीचा वाघ आहे आणि ही जमी हिरुभाई नागेवाडीकर मी त्याची गवाह देतो. तुम्ही जर बघितलं तर जो काय परिसर एवढा मोकळा दिसतो आहे आणि जे काय ग्राउंड वाटते ते फक्त अतिक्रमण काढण्याचा उद्देश फक्त की कुणाला त्रास देणं किंवा घरं उठवणे हा नव्हता. मुळात समजदार पद्धतीने जवळजवळ 90-95% लोकांनी स्वतः काढून घेतलेलं होतं त्यांच्या सहमतीने नोटीस मिळाल्यानंतर. फक्त 1-2 घरं सोडली तर बाकी सगळ्यांनी स्वतःच्या मनाने ते काढून घेतलेलं होतं. आणि जे काय आता मला ऐकायला भेटते की 2 ऑगस्टला कुठला तरी संघटना आंदोलन करणार आहे की हे गोरगरींबरोबर अन्याय झाला म्हणून, तर त्यांना एवढंच सांगू इच्छितो आहे की कुठल्या पद्धतीने अन्याय झाला तो तुम्ही सांगा फक्त, नाही का. हे जे काय काढलेलं आहे आम्ही ते सर्व म्हणजे सगळं ठराव घेऊन कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना आधी खूप साऱ्या नोटीस देऊन परत अंतिम नोटीस देऊन त्यांना मुदत पण दिलेली होती आम्ही की काढून घ्या म्हणून, पण कोर्टात गेल्यानंतर पण तिथून पण आम्हाला हे भेटलं की प्रोसेस चालू राहू द्या काढून घ्या म्हणून. तर मला एकच म्हणायचं आहे की कोर्टापेक्षा किंवा न्यायव्यवस्थेपेक्षा कोण महान नाही. आणि जर असंच जर अतिक्रमण तुम्ही चालू ठेवत राहिला आणि कुठली तरी संघटना त्या अतिक्रमणाला जर सपोर्ट करत असेल तर येणाऱ्या भविष्य काळात मला वाटतं की खूप अतिक्रमण वाढण्याची शक्यता आहे. तर जे काय आम्ही अतिक्रमण काढलं तिथलं त्याच्यामध्ये खूप सारे अवैध धंद्यांचं पण काय काय सापडलं, पण ते काय आम्ही कॅमेऱ्यासमोर दाखवलं नाही, पण जर तसं असेल तर आम्ही दाखवूही शकतो. काय म्हणले आमचे पहलवान संघटना काय उभा आहेत, त्या संघटना ज्या कोणा ज्याच्या पाठीमागं उभ्या आहेत ते काय त्यांचं अवैध धंदे चालू होते. गावात त्यांची दुसरी 2-2 घरं आहेत, त्या संघटना म्हणतात की त्यांच्या राहत्या घरातून उठवलं त्यांना हे केलं. आम्हाला त्यांच्या तिथं म्हणजे अवैध बरंच दारूचे बॉक्सेस असतील काय असतील तिथं सापडले, त्याचे प्रूफसुद्धा आहेत आमच्यामध्ये मोबाईलमध्ये, त्यांनी ते बॉक्स हे केलेले, ते काय आम्ही नजरेसमोर आणलेले नाहीत, याला वेगळं प्रकरण लागेल म्हणून आम्ही काय ते समोर आणलेलं नाही, पण वेळ आली तर मग तेसुद्धा आम्हाला करायला लागलेलं. आणि त्या संघटनांना एवढं माहिती पाहिजे ते काय 2 रुपयासाठी काय उभं राहिले असतील कोणाच्या मागं काय लागले असतील, ते काय त्या संघटनांनी हे केलेलं आहे, ते आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत, त्यांनी हे केलेले आहेत. आणि ते म्हणतात बेघर केलं हे केलं, त्यांनी इथं येऊन बघावं, त्यांना दुसरी राहती घरं आहेत, हे फक्त त्यांचं टाईमपाससाठी कोणीतरी त्यांना ग्रामपंचायतीच्या असू द्या, एक बॉडी जे सहकार्य चांगलं करते त्याच्याविरुद्ध फुलवायचं कोणतरी कार्य करत असेल त्याच्या माध्यमातून ते काय लोक हे करून बसतात उठून बसतात, हे काय चुकीचं आहे फार. गावात बघशिला तर जागोजागी की अतिक्रमणानं इथून पुढं शासकीय जागा ही ग्रामपंचायतीनं कोणालाही ठराव न देता त्याचा ग्रामपंचायतीला उपयोग व्हावा ह्यासाठी राखीव केलेली होती, त्या पद्धतीने ग्रामपंचायतीनं त्याच्या मागं लागून
नोटीस देऊन परत काय अडचण आल्यामुळं राहिलं की आज ह्या तारखेला अतिक्रमण काढून सगळं स्वच्छ केलेलं आहे, याचं कोणावर अन्याय केलेला नाही. एका माणसं ठेवलं एकाच काढलं असा काही प्रकार झालेला नाही. इथं जेवढ्या जेवढ्यांनी अतिक्रमण केलं होतं सगळ्यांचं अतिक्रमण काढलेलं आहे. ह्याबद्दल ग्रामपंचायतीनं जे व्याप केलं आणि ठरवा काढून सगळं तहसीलदार प्रांताकडे हे करून कोर्टात हे करून तिथं काढून अन्यायासाठी केलेलं नाही कोणाला. बरं, त्या लोकांना आधी कळवलं होतं तर ते नोटीस दिलेले आहेत. नोटीस देऊन सकट त्यांनी अडधानपणा करून आणखीन गावालाच हे करतात आणि संघटनेकडे जाऊन त्याचा अहोपोहो करतात, तरी इथं कुणावर अन्याय केलेला नाही. गावात या ठिकाणी सुरू असलेले अवैध धंदे काढल्यानंतर काही संघटनांनी लोकांची दिशाभूल केली आहे असे म्हणत सरपंच सतीश निकम यांनी याबाबतची सविस्तर माहिती सांगितली. गावातूनच मागणी व्हायला लागली की अतिक्रमण नको आहे म्हणून. सर्व ग्रामस्थांनी ह्या अतिक्रमणासाठी एकमुखाने मला पाठिंबा दिला. मग मी रीतसर त्यांना नोटीस दिली. आज तुम्हाला म्हणजे जर बघायचं असेल त्यांना प्रत्येक वेळी वेळोवेळी 2021 12 तारखेला पहिलं नोटीस जी दिलं मी 8/1/2021 पहिलं नोटीस दिलं. परत त्यांना त्यांनी नोटीस स्वीकारल्यानंतर त्यांनी आम्हाला सहाय्य पण दिलं. त्या दुसरी गोष्ट, मासिक सभेचा आम्ही ठराव घेतला होता, आणि शेवटी त्यांना अंतिम नोटीस ही 18/7/2022 रोजी दिली. आणि परत आम्ही आम्हाला ज्या दिवशी पोलीस यंत्रणेचा प्रशासनाचा बंदोबस्त आला त्या दिवशी आम्ही ही आमची मोहीम राबवली. दुसरी गोष्ट अशी की काही लोकांनी राजकारण आणण्याचा प्रयत्न केला, समाजात तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात, पण त्यांना माझी एक हात जोडून विनंती आहे की असं तुम्ही वागू नका. आज मी सरपंच आहे, उद्या तुम्ही होऊ शकता, पण उद्या तुम्ही तोंड बघून किंवा काय करून आज माझ्या भावकीतील माझ्या घरातील माझ्यासारख्या चुलत्याचा सुद्धा मी इथं उकरण ठेवलं नाही. आज ह्यात माझी भावकी जरी मला मी भावकी म्हणजे मी फक्त माझ्या भावकीचा सरपंच नाही, मी पुऱ्या गावाचा सरपंच आहे. आज सगळ्यात जास्त कुणाची हानी झाली असेल तर 98% माझ्या घरातली माणसं आहे ती. मी त्यांचा सगळं विचार केला नाही. आणि ज्यांना जे म्हणतात का ज्या संघटना आज म्हणतात आवाज उठवतात आंदोलन करू काय करू, तिथं आमच्याकडं अवैध धांद्याचं म्हणजे जीवसाठा होता तो गावलेला सगळं प्रूफ आहे. पाहिजे असेल तर तुमच्या माध्यमातून तुम्ही व्हायरल करू शकता, ती मी तुम्हाला देईन. फक्त कोणी कुठल्या समाजानं किंवा कुठल्या संघटनेने गावच्या चांगल्या ह्याच्यात म्हणजे चांगलं जे होतं त्याच्यात तेढ निर्माण करायचा प्रयत्न करू नका, एवढं मी या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, बीटा.